आज आपण परत आलेलो आहोत एका डिलिशियस नॉनव्हेज रेसिपी सोबत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तंदूर चिकन लॉलीपॉप दाखवणार आहे. आपण अगोदर एक रेसिपी दाखवली होती तंदूर चिकन टिक्का, त्यावेळेला आपण घरच्या घरी शेगडी बनवली होती कोळसे वापरून, त्यामुळे आपण तोच कन्सेप्ट आज वापरणार आहोत. आणि तुम्ही ती जर रेसिपी नसेल बघितली तर वरती आय बटनवर मी त्याची लिंक शेअर केलेली आहे. सो आता आपण स्टार्ट करतोय तंदूर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला साधी नेमकेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, आपल्याला घरात ते अवेलेबल असतात, तेच मी वापरणार आहे आज. सुरुवातीला आपण घेतोय थोडासा 2 चमचे तेल, व्हिनेगर घेतलंय 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे, हळद पावडर साधारण 1 चमचा, घरचा मसाला साधारण 2 चमचे, हा मी ऑप्शनल ठेवलेला आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वापरू शकता, नाहीतर मग काश्मीरी मिरची पावडरनी पण आपलं तेवढीच व्यवस्थित टेस्ट येणार आहे. त्यापुढे आपण घेतोय चवीअनुसार मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आल्या लसणाची पेस्ट, ह्यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेला आहे, त्यांनी आपली टेस्ट अजून छान लागणार आहे. आणि हा मी घेतलेला आहे चाट मसाला. इथे मी बाजूला घेतलेला आहे चिकन लॉलीपॉप्स जे मी धुवून रेडी करून ठेवलेले आहेत. आता हे आपण मॅरिनेशनसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लावायचे आहेत ते मी दाखवत. तंदूर चिकन लॉलीपॉप बनवायला आता सुरू करतोय आपण. चिकनला मॅरिनेशन करायचंय आपल्याला, त्यासाठी मी टाकते चवीअनुसार मीठ. त्यानंतर आपण टाकतोय साधारण थोडस तेल, अर्धा पाऊण चमचा तेल टाकलं तरी बास होणार आहे. आणि व्हिनेगर साधारण अर्धा पाऊण चमचा. आणि आपण टाकतोय काश्मीरी मिरची पावडर. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. यामध्ये अजून मी टाकणार आहे आला लसणाची पेस्ट, अर्धीच वापरायची आहे आपल्याला, सगळी नाही घ्यायची आहे कारण पुढच्या सेकंड मॅरिनेशनसाठी आपल्याला आला लसणाची पेस्ट अजून लागणार आहे. सो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि साधारण मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आपल्याला, अर्धा पाऊण तास मॅरिनेशन केलं तरी चालेल. आता आपण सेकंड मॅरिनेशनचं बॅटर तयार करायला घेतोय. यामध्ये मी घेते दही, यामध्ये मी टाकते आला लसणाची पेस्ट जी मगाशी आपण ठेवली होती, अर्धी वापरून अर्धी आपण बॅलन्स ठेवली होती, ती आपण ह्या आता मिश्रणात टाकणार आहोत. यामध्ये परत मी आता मीठ टाकणार आहे साधारण चवीअनुसार. घरचा मसाला काश्मीरी मिरची पावडर, ही आपली मेन इन्ग्रेडियंट आहे, यांनी छान रेड कलर येणार आहे आपल्या तंदुरी लॉलीपॉपला. आणि थोडीशी हळद. आणि आपण जो घेतलाय चाट मसाला तोही आपण टाकूया. आता हे बॅटर छान मिक्स करूया आपण. ह्या गुठळ्या वगैरे जरा आपल्याला मोडून घ्यायच्यात, एकदम कन्सिस्टंट बॅटर करायचंय आपल्याला, एकदम प्लेन बॅटर असं यायला हवंय, त्यामुळे ते लॉलीपॉपला जे बॅटर स्टिक राहणार आहे ते व्यवस्थित स्टिक राहतं. आता आपलं हे चिकन जे मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ते साधारण अर्धा तास मॅरिनेट झालेलं आहे. आता याला आपण हे सेकंड बॅटर जे रेडी केलंय आपण ते लावणार आहोत. आता हे मी चिकनला लावते. हे आपल्याला बॅटर शक्यतो हातानेच मिक्स करून लावायचंय, म्हणजे ते व्यवस्थित चिकनला लागणार आहे.
हे बॅटर आपण लावल्यानंतर चिकन परत एक 15-20 मिनिटं आपण मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत आणि मग आपण तंदूर करायला स्टार्ट करतोय. आता तंदुरी लॉलीपॉप साठी आपण हे कोळसे घेतलेले आहेत जे मी आता गरम करायला ठेवलेले आहेत. यांनी आपल्याला व्यवस्थित शेक लागणार आहे. आपण मुद्दाम कोळशाची भट्टी करतोय तर ह्यांनी आपली चिकन जरा लवकर शिजणार आहे. आपण ही घरच्या घरी आता शेगडी तयार करणार आहोत तंदुरी चिकनसाठी, तंदुरी चिकन लॉलीपॉपसाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणांनी विचारलं की ही शेगडी साधारण कशी केली आहे ते तुम्ही सांगा. तर म्हणून मी आज ह्या व्हिडिओमध्ये स्पेशली तुम्हाला ती प्रोसेस दाखवणार आहे. मी मग आपले कोळसे जे धगधगते ठेवलेले होते ते आता साधारण पेटलेले आहेत आणि ह्याला आता आपल्याला भरपूर हवा घालायची आहे. मी साधारण 2 पेवर ब्लॉक घेऊन आपल्याला घरच्या घरी ही शेगडी रेडी केली आहे. आपल्याला ही कढई घेतली, आपली घरचीच कढई जी आपण थोडी कमी वापरतो अशी साधारण आपल्याला भांडी घेतली तरी चालणार आहेत. आणि ह्याला आता मी भरपूर हवा घालणार आहे. चुलीला आपल्याला भरपूर हवा घालायला लागते गावाकडच्या, त्याप्रमाणे आपल्याला ह्याला भरपूर हवा घालायची आहे. म्हणजे त्याची फ्लेम यायला सुरुवात झाली की आपण ह्यावर तंदूर करायला स्टार्ट करणार आहोत. आता आपण ही जी जाळी आपण वापरतोय ती मी आता ह्या शेगडीवर ठेवते, आपल्या घरगुती शेगडीवर ठेवते आणि ह्यावर मी पीसेस ठेवायला स्टार्ट करते. लॉलीपॉपचे पीसेस जे आपण मॅरिनेट करायला ठेवले होते ते आपण आता एक एक करून ह्यावर ठेवूया. आपण ह्याला व्हिनेगर लावलेला आहे मुद्दाम, कारण ते लवकर शिजणार आहेत व्हिनेगरनी. व्हिनेगर लावल्यामुळे चिकन लवकर शिजतं. सो हे आता आपण भाजून घेऊया. हे आता आपलं तंदूर लॉलीपॉप ऑलमोस्ट शिजलेले आहेत, मस्त ब्लॅक साधारण असे भाजलेले आहेत ते आपण, त्यामुळे खूप छान अशी भाजकी चव येणार आहे ह्याला. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढूया. सो अशा प्रकारे आपली तंदुरी चिकन लॉलीपॉप रेडी झालेले आहेत जे आपण होम जुगाडनी केलेले आहेत. त्याप्रमाणे मी तुम्हाला शेगडी सुद्धा दाखवलेली आहे आपली कशी तयार केली आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने. सो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि पटापट मला कमेंट करून सांगा कशी वाटते. भरपूर शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करायचं आहे, त्यापुढे ऑल नोटिफिकेशन तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. सो स्टे होम स्टे सेफ, नवीन नवीन रेसिपीज करत राहा. थँक्यू.